या ठिकाणी ही डॉक्टरेट देताना ज्या गोष्टींकरता माझा विचार या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, औद्योगिक विकास आहे, जलसंधारण आहे आणि त्याचसोबत सामाजिक समता आहे. खरं म्हणजे आज आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीत आणि आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीमध्ये जपानचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे. आपली अंडरग्राऊंड मेट्रो 3 जी आता लवकरच पूर्ण होणार आहे, जी एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राऊंड लाईन आहे, तिच्याकरता आपल्याला जपानच्या जायकाने जवळपास 20,000 कोटी रुपये दिले. ट्रान्स हार्बर लिंक जी सुरू करण्याची संधी मला मिळाली, जो देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे, 22 किलोमीटरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे, त्याच्याकरता 18,000 कोटी रुपये आपल्याला जपान सरकारने दिले. एवढंच नाही तर वेगवेगळ्या मेट्रोज करता, आपल्या बुलेट ट्रेन करता, वेगवेगळ्या आपल्या प्रकल्पांकरता प्रचंड मोठी मदत हे जपान सरकारने सातत्याने आपल्याला केली आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये, मी आत्ता ज्यावेळेस जपानला गेलो होतो त्यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा जपान सरकारशी माझी VVSLच्या संदर्भात त्या ठिकाणी झाली. वर्सोवा ते विरार ही सगळ्यात मोठी सिलिंग तयार करण्याच्या संदर्भात, किंवा मुंबईचं जे फ्लड मिटिगेशन आहे टोकियोच्या धर्तीवर तशाच प्रकारचं फ्लड मिटिगेशन हे मुंबईमध्ये करायचं, या संदर्भातला एक प्रोजेक्ट की ज्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा जपान सरकारने दिला. आणि त्याही संदर्भात आपलं काम पुढे चाललंय. नवीन मेट्रो लाईन्सच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, स्किलिंगच्या क्षेत्रात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जपानची खूप मोठी मदत ही आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे.